नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्टमध्ये। 20 लाख खेळाडूंनी नोंदणी केलेली सीएम चषक स्पर्धा देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा असून ही नोंदणी 50 लाखांवर जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कल्याणजवळील मोहणे येथे NRC मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या फुटबॉल अंतिम सामन्याचे उद्घाटन झाले। त्यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी त्यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघाचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। प्रारंभी आयोजक आमदार नरेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले व मराठवाड्यात 6 ठिकाणी आपल्या जलयुक्त शिवाराची कामे सुरू केल्याची माहिती दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा जीत महत्वाचे नाही, संघ भावनेतून केलेला खेळ महत्वाचा। खेळामुळे जीवनात खेळाडू वृत्ती निर्माण होते, सांघिक भावना वाढीला लागते। स्वामी विवेकानंद म्हणायचे की मंदिरापेक्षा युवकांनी फुटबॉल मैदानावर जावे, हेही त्यांनी नमूद केले। प्रारंभी आयोजकांच्या वतीने शाल श्रीफळ तुळशीचे रोप देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, उपमहापौर उपेक्षा भोईर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त गोविंद बोडके यांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। मोनी विभागामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आज आवर्जून सीएम चषक फुटबॉल स्पर्धेच्या या फायनल सामन्याला भेट देण्याकरता आवर्जून आले। त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या कल्याणकारवासियांच्या वतीने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनापासून आभार या ठिकाणी पहिल्यांदा व्यक्त करतो। खरं आज मुख्यमंत्री साहेब कल्याणमधील आगरी कोळी महोत्सव आहे, त्या कार्यक्रमात येण्याचं साहेबांचं नक्की झालं। त्यावर मी साहेबांना विनंती केली की साहेब आमचा मोहने हा जो विभाग आहे या विभागामध्ये तुम्ही या सीएम चषकच्या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून या, कारण साहेब हा मोहने विभाग आहे। पूर्वी रोज दिवाळी आहे की काय असं वाटायचं साहेब या मोहने विभागामध्ये। NRC कंपनी ज्याला चालू होती त्यावेळेला, पण दुर्दैवाने ही कंपनी आधीच्या सरकारच्या नष्टपणामुळे ही बंद पडल्यामुळे अनेक कामगारांवरती भूकची त्याच्यावरती पाळी आलेली आहे। आणि आज अत्यंत आश्चर्य साहेब तुमच्यावर सगळे कामगार बघताय, त्यांना माहिती आहे की मराठा समाजाचा आरक्षणाचा एवढा मोठा विषय आज तुम्ही एवढा मागे लावला, त्याबद्दल खरं कौतुक करण्याकरता, अभिनंदन करण्याकरता देखील आज आमच्या सगळे या परिसरातले नागरिक मोठे आलेले आहेत। आणि आपले मुख्यमंत्री इतके प्रामाणिकपणे छोटा छोटा विचार करणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचं आंदोलन करणाऱ्यांना देखील सगळ्यांच्या समस्या समजून घेतल्या। निस्तारने आरक्षण जाहीर नाही केलं तर आरक्षण करताना ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांमधील देखील त्यांनी सहानुभूती दाखवली। आणि तसंच परवाच्या विधानसभेमध्ये त्यांनी जाहीर केलं की ज्या भीमाकोरेचं आंदोलन झालं, भीमाकोरेच्या नंतरच त्याच्यामध्ये आमच्या ज्या दलित बांधवांवरती काही गुन्हे दाखल झाले ते देखील गुन्हे मागे घेण्याचं आवाहन आश्वासन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या त्या दिवशी केलेलं आहे। असे अत्यंत कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आपल्या या महाराष्ट्राला लाभलेले आहेत। आणि मला खरा अभिमान वाटतो की त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी मराठवाड्यामध्ये जलयुक्त शिवारची 6 कामं करण्याची मला संधी मुख्यमंत्री महोदयांनी दिली। आणि त्या जलयुक्त शिवारची आठवण म्हणून खरं तर सीएम चषकमध्ये साहेब फुटबॉलची स्पर्धा नाहीये, पण आमच्या इथल्या लोकांच्या तरुणांच्या आग्रहावर मी फुटबॉलची स्पर्धा घेतली आणि त्याला आवडतो मी जलयुक्त शिवारचं नाव दिलं, जेणेकरून ज्या जलयुक्त शिवारची ओळख पूर्ण जगामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय देण्याचा चांगला काम आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सीएम चषक चाललाय आणि महाराष्ट्रातल्या खेळाडूंना एक चांगलं या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध व्हावं, विविध खेळांना वाव मिळावा आणि त्यातनं आमची जी युवा पिढी आहे ही मैदानावर दिसावी या दृष्टीनं या सीएम चषकचं नियोजन आपण केलं। आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये इतका अभूतपूर्व समर्थन आणि उत्साह दुसऱ्या कुठल्याच खेळात दिसला नसेल। या सीएम चषकमध्ये आत्तापर्यंत ज्या खेळाडूंचं रजिस्ट्रेशन झालं त्यांची संख्या 20 लाख इतकी आहे, जी मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारची संख्या आहे आणि ही 50 लाखाच्या घरात जाईल अशा प्रकारचा आत्ता तरी अनुमान आहे। मुळातच आपल्याला माहिती आहे की खेळांना आपल्या जीवनामध्ये एक अनन्य साधारण असं महत्व आहे। जो खेळाडू असतो तो जीवनामध्ये संघर्षाला घाबरत नाही, जो खेळाडू असतो त्याच्यात खेळाडू वृत्ती तयार होते। हारला तरी किंवा जिंकला तरी दोन्ही अवस्थेमध्ये हार कशा प्रकारे स्वीकारायची आणि हारल्यानंतर निराश व्हायचं नाही
जिंकल्यानंतर उन्मत्त व्हायचं नाही अशा प्रकारच्या अनेक भावना या खेळातनं प्रत्येक व्यक्तीमध्ये तयार होतात आणि त्यासोबत एक प्रकारचं टीम स्पिरिट तयार होतं. एकमेकाला सोबत घेऊन जसा फुटबॉल आज आपण या ठिकाणी खेळतोय या फुटबॉलमध्ये एका खेळाडूच्या भरोश्यावर जिंकता येत नाही. कदाचित जे खेळाडू फॉरवर्डला खेळतात ते गोल मारतात पण त्यांना पास देणारे नसले तर तो गोल हा मारता येत नाही आणि म्हणून एका टीम स्पिरिटनं खेळायचं ही देखील एक अत्यंत चांगली भावना या माध्यमातून तयार होते. एक सामाजिक अभिसरण यातनं तयार होतं आणि सगळ्यांनी एकोप्यानं जर आपण जगलो तर कुठल्याही अडचणीवर आपल्याला मात देता येते अशा प्रकारची भावना या खेळांच्या माध्यमातून तयार होते. स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणायचे की मी तरुणाईला सांगतो की मंदिरात जाण्याच्या आधी तुम्ही फुटबॉलच्या मैदानावर जा कारण ईश्वराला देखील आरोग्य संपन्न टवटवीत अशा प्रकारचीच तरुणाई आवडते आणि ते नेहमी सांगायचे की कालीमातेच्या दर्शनाला जात असताना आपण कधी कोमेजलेली फुलं टाकत नाही आपण ताजी फुलं टाकतो. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.